शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं स्वागत. अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या वर गेल्यानं राज्यात थंडी कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा टिकू नये. राज्याच्या तापमानातील चढउतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुधवारी म्हणजे 28 डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा 12 ते 22 अंशांच्या दरम्यान आहे. दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्यानं 30 अंशांच्या वरच आहे. उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट ओसरली असली तरी थंडी कायम आहे. राजस्थानातील चुरू येथे बुधवारी म्हणजे 28 डिसेंबर रोजी देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 0.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, ओडिशासह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.